हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण महाराष्ट्र भूगोल या भूगोलामधला पुढचा टॉपिक, आता याच्यामध्ये आपण काय कवर करणार आहे, तर महाराष्ट्र भूगोलाच्या रिलेटेड सगळे जे मुद्दे आहेत ना, तर ते पॉईंट वाईज आपण कवर करणार आहोत. ठीक आहे, तर हा महाराष्ट्र आपला नकाशा, महाराष्ट्र नकाशावरूनच आपण ते थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा. ठीक आहे, आता महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास करताना तुम्हाला दोन गोष्टी पहिल्यांदा लक्षात ठेवाव्या लागतात. पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे आणि रेखावृत्तीय विस्तार किती आहे, त्याच्यावरनं ते लक्षात घ्यावं लागतं. महाराष्ट्राचा जर अक्षवृत्तीय विस्तार विचारलं तुम्हाला, परीक्षेला काय विचारलं, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार, तो अगोदर एकदा पाहूया आणि त्यानंतर मेन मुद्द्याकडे जाऊया. अक्षवृत्तीय विस्तार किती आहे म्हटलं, किंवा अक्षवृत्तीय विस्तारामध्ये कितीचा फरक येतो, किती डिग्रीचा, तर अक्षवृत्तीय विस्तार म्हटलं की 15 डिग्री ते 22 डिग्री यामध्ये पाहायला मिळतो. ओके, 15 डिग्री 44 ओके, उत्तर ते किती येतं, 22 6 ओके, 22 डिग्री 6 उत्तर अक्षवृत्त, एवढ्यापर्यंत महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार म्हटलं का असा येतो. किंवा त्याचा जर तुम्हाला रेखावृत्तीय विस्तार, हे काय होते माहिती आहे का, अलीकडच्या काळामध्ये MPSC मध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातोय. रेखावृत्तीय विस्तार किती असं जर तुम्हाला विचारलं तर रेखावृत्तीय विस्तार येतो तो येतो 72 डिग्री आणि 80. म्हणजे रेखावृत्तीय विस्तारामध्ये महाराष्ट्राच्या किती डिग्रीचा फरक येतो, 72 ते 80, म्हणजे 8 डिग्रीचा जो फरक आहे तो कन्सिडर केला जातो. तर तोच मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, 72 डिग्री ते 80 डिग्री म्हणजे 80 डिग्री आणि इथे किती येतं, 54 ओके, असं पूर्व. म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार जर विचारला तर त्याच्यामध्ये 7 डिग्रीचा जो फरक आहे, इथं 15 आणि इथं 22 त्यामुळे 7, आणि रेखावृत्तीय विस्तार म्हटलं की 72 आणि 80 म्हणजे त्यामध्ये येणारा 8चा फरक. हा एक पहिला मुद्दा तुम्हाला लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे महाराष्ट्र भूगोलामधला हा पहिला मेजर टॉपिक जो तुम्हाला घटक कन्सिडर करावा लागणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती, याच्यावर एक परीक्षेला विचारलं जातं. पूर्व पश्चिम म्हणजे या ठिकाणापासून सुरुवात केल्यानंतर ही इथंपर्यंतची लांबी किती येते, पूर्व पश्चिम लांबी जेव्हा महाराष्ट्रातली विचारली जाते तेव्हा ती येते, पूर्व पश्चिम म्हणतोय मी. ठीक आहे, पूर्व पश्चिम म्हटलं किती येते, 800 किलोमीटर. म्हणजे पूर्व पश्चिम लांबी जर विचारली तर ती किती येते, 800 किलोमीटर. ठीक आहे, पूर्व पश्चिम लांबी जर विचारली तर ती येते 800 किलोमीटर. मात्र तुम्ही जर महाराष्ट्राचं असं विचारलं उत्तर दक्षिण लांबी किती, ती वरून ते शेवटच्या टोकापर्यंत, या ठिकाणी शेवटच्या टोकापर्यंत आणि वर नंदुरबारपासून जर सुरुवात केली तर उत्तर दक्षिण लांबी किती असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे 720 किलोमीटर. किती असणार आहे, 720. म्हणजे पूर्व पश्चिम विचारलं तर ते येते 800, उत्तर दक्षिण विचारलं तर ते 720 किलोमीटर. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960, हे सगळ्यांना जवळजवळ माहीत आहे, हे परत रिपीट सांगायची गरज नाही आहे. का द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना म्हटलं तर 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना, की बाळासाहेब खेर त्याचे पहिले मुख्यमंत्री होते, हे झालं. आता पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, म्हणजे 1 मे 1960 महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये असणारे जिल्हे किती होते, तर जिल्हे होते 26. म्हणजे 1 मे 1960 महाराष्ट्रातले जिल्हे किती होते, 26 होते. बरोबर, प्रशासकीय विभाग किती होते म्हटलं तर ते 4 होते. परीक्षेला याच्यावर पण बऱ्याच वेळा विचारले, प्रशासकीय विभाग किती होते असं जर विचारलं तर ते प्रशासकीय विभाग होते 4. त्यानंतर याच्यामध्ये तालुक्यांची संख्या त्यावेळी किती होती, तर ती 229 तालुके. ठीक आहे, एवढं होते. मग आता तुम्हाला बघायचं आहे याच्या पुढचा पॉईंट की महाराष्ट्रामध्ये जे 26 जिल्हे होते आता किती जिल्हे, 36. मग कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा तयार झाला हा घटक तुम्हाला थोडासा अभ्यासायचा आहे. म्हणजे कोणत्या जिल्ह्यामधून कोणता जिल्हा तयार झाला हा घटक तुम्हाला थोडासा अभ्यासायचा आहे, कोणतं समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता महाराष्ट्रामधले जिल्ह्यांच्या बाबतीत बघितलं तर सुरुवातीला पहिल्यांदा जो जिल्हा झाला तो होतो सिंधुदुर्ग. म्हणजे हा जो जिल्हा इथं दाखवला आहे, इथं सिंधुदुर्ग जो जिल्हा दाखवला या ठिकाणी, तर हा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे हा जो रत्नागिरी जिल्हा आहे, या रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली होती आणि तो झालेला आहे 1 मे 1981 हा जो रत्नागिरी जिल्हा आहे, या रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झालेली होती. म्हणजे रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग झाला 1 मे 1981 हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा जिल्हा जो चेंजेस झालेला होता. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जिल्हा म्हटलं की कोणता तयार झाला हे, तर तो येतो इथं लातूर. ओके, लातूर, यस
एस जे जे म्हणजे आणखी एक येतो ओके, 1 मे 1981 झाल्यानंतर 1 मेला आणखी एक जिल्हा झाला आहे तो म्हणजे जालना, मग दातूरकडे जाता येतं. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं हा जालना जिल्हा, हा जालना जिल्हा ठीक आहे, हा जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून झाली असं जर तुम्हाला विचारलं तर इथला जो पुढचा दिसतोय तुम्हाला हां औरंगाबाद जिल्हा, या औरंगाबाद जिल्ह्यामधून, या औरंगाबाद जिल्ह्यामधून या जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे ओके. जालना जिल्हा म्हटलं औरंगाबादमधून झाला होता आणि तो कधी झाला होता असं जर विचारलं तो सुद्धा 1 मे 1981 झालेला आहे ओके. 1 मे 1981 आलं लक्षात, म्हणजे औरंगाबादमधून जालना जिल्हा हा सुद्धा 1 मे 1981 झाला, रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्हा हा सुद्धा 1 मे 1981 झालेला होता. हा पहिले दोन मुद्दे लक्षात आले, एस झाला जे झाला. त्यानंतर येतो लातूर, लातूर म्हटलं का हा जिल्हा इथं, लातूर सुद्धा सुरुवातीला जिल्हा नव्हता तो झालाय उस्मानाबादमधून आणि तो झालाय 1982 साली. आता लातूर आणि ओके लातूर आणि गडचिरोली हे जे दोन जिल्हे आहेत ना याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आता लातूर जो जिल्हा झाला आहे तर या उस्मानाबाद जिल्ह्यामधून, हा जो उस्मानाबादचा भाग येतो या उस्मानाबाद जिल्ह्यामधून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि ती झाली होती 16 ऑगस्ट 1982. उस्मानाबाद जिल्ह्यामधून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली होती आणि ती कधी झालेली आहे 16 ऑगस्ट 1982. आलं लक्षात, म्हणजे हा जो उस्मानाबाद जिल्हा आहे या उस्मानाबाद जिल्ह्यामधून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली होती आणि ती झालेली आहे 16 ऑगस्ट 1982. आलं लक्षात दुसरा मुद्दा. आता 16 ऑगस्ट 1982 तर 1982 आणखी एक महत्त्वाचा जिल्हा आहे की जो ज्या जिल्ह्यामधून, म्हणजे गडचिरोली जो जिल्हा आहे या गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती चंद्रपूरमधून झाली होती आणि ती झाली होती 26 ऑगस्टला. म्हणजे हा जो गडचिरोली दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, हा जो गडचिरोली आहे, हा जो गडचिरोली जिल्हा आहे आपण बघतोय, तर या गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती चंद्रपूरमधून झाली होती आणि हा जिल्हा कधी निर्माण झाला होता असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे 26 ऑगस्ट 1982. म्हणजे 16 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट हे दोन मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील ठीक आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रातले जिल्हे बघितले, 1 मे 1960 26 होते, त्यानंतर 27वा जिल्हा जो झाला तर तो सिंधुदुर्ग झाला, या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा झाला, तो कशामधून झाला, रत्नागिरीमधून. 1 मे 1981 आणखी एक जिल्हा झाला तो म्हणजे जालना जिल्हा, औरंगाबादमधून जालना जिल्हा झाला 1 मे 1981 बरोबर. त्यानंतर उस्मानाबादमधनं लातूर झाला 16 ऑगस्ट 1982. त्यानंतर चंद्रपूरमधून गडचिरोली हा एक नवीन जिल्हा तयार झाला तर तो झाला 26 ऑगस्ट 1982. इथंपर्यंत आपण पाहिलं एस जे एल जी. आता यानंतर, आता हे इथंपर्यंत आपण जवळजवळ तुम्हाला लक्षात आलं असेल, आता यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे पुढे कोणता निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे ओके. तर आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ओके, आता यामध्ये पुढचं निर्माण झालेल्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला इथं मुंबई उपनगर, मुंबई शहर म्हणजे बृहन मुंबईचा किंवा मुंबई उपनगरचा जो निर्माण आहे, या ठिकाणी मुंबई उपनगरचा जो निर्माण आहे हे झालं होतं 4 ऑक्टोबर 1990. त्यानंतर 4 ऑक्टोबर 1990 मुंबई जे आपण म्हणतो उपनगर त्याचं निर्माण या ठिकाणी झालेलं होतं ठीक आहे. तर तो त्यानंतरचा जिल्हा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके. त्यानंतर महत्त्वाचा जिल्हा येतो तो म्हणजे 1 जुलै 1998 झालेले दोन जिल्हे. 1 जुलै 1998 झालेल्या दोन जिल्ह्यामध्ये पहिला पॉईंट येतो तो म्हणजे वाशिम जिल्ह्याचा. आता वाशिम म्हटलं की तुम्हाला इथं दिसतोय ठीक आहे, वाशिम म्हटलं की तुम्हाला इथं दिसतोय म्हणजे हे वाशिम कशापासून झालं, अकोल्यापासून. तर हा जो वाशिम आहे अकोल्यापासून तयार झालेला जिल्हा आणि हा कधी झालाय 1 जुलै 1998. म्हणजे या अकोल्यापासून हा तयार झाला वाशिम आणि हा कधी झाला होता असं जर विचारलं तर तुमचं उत्तर येणार आहे 1 जुलै 1998. 1 जुलै 1998 आणखी एक जिल्हा निर्माण झाला होता. जसा अकोल्यापासून वाशिम झाला तसा आणखी एक जिल्हा निर्माण झाला होता तो म्हणजे या धुळ्यापासून जो वरचा भाग येतो, धुळ्यापासून वरचा भाग जो येतो म्हणजे नंदुरबार जो जिल्हा आहे वरचा, धुळ्यापासून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कधी झाली असं जर विचारलं तर ते सुद्धा 1 जुलै 1998 येतं. 1 जुलै 1998 आलं लक्षात, म्हणजे 1 जुलै 1998 झालेले दोन जिल्हे, या अकोल्यापासून वाशिम आणि या धुळेपासून हा नंदुरबार, हे दोन जिल्ह्यांची निर्मिती 1 जुलै 1998 झालेली होती. आता 1 जुलै 1998 हा झाल्यानंतर ओके, ह्या झाल्यानंतर त्यानंतर येतो परभणीपासून हिंगोली. आता परभणीपासून हिंगोली म्हटल्यानंतर हा हिंगोली जिल्हा आहे बरोबर, हा हिंगोली जिल्हा आहे आणि या ठिकाणी इकडचा जो जिल्हा आहे हा जिल्हा कोणता आहे, परभणी आहे. हा कोणता आहे, परभणी. तर या परभणीपासून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती
ही कधी झाली होती? तर ही जी मिती झाली होती 1 मे 1999. कधी झाली होती? 1 मे 1999. 1 मे 1999 ला आणखी एका जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, ती म्हणजे भंडारा आणि गोंदिया. म्हणजे हा जो गोंदिया दिसतोय तुम्हाला इकडे एकदम बाउंड्रीला, म्हणजे छत्तीसगडच्या या साईडला लागून लागलेला जो जिल्हा इकडं गोंदिया, ठीक आहे ना. वर गेलं तर तो मध्य प्रदेशला लागते, ही जी बाउंड्री या साईडला मध्य प्रदेशला लागते, या साईडला कुठं लागते? छत्तीसगडला. तर हा जो गोंदिया आहे, तर भंडारापासून गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली होती? ओके, प्रश्न काय आहे? भंडारापासून गोंदिया, म्हणजे हा जो गोंदिया जिल्हा निर्माण झाला, तर तो कधी झालेला आहे? तर तो झालेला आहे 1 मे 1999 ला. 1 मे 1999 ला, म्हणजे 1 मे 1999 ला दोन जिल्हे झाले, परभणीपासून हिंगोली आणि गोंदिया, भंडारापासून गोंदिया, ओके, हा जिल्हा निर्माण झालेला होता. ठीक आहे, हा इथंपर्यंत आलं, इथंपर्यंत लक्षात राहिलं. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा येतो, तो म्हणजे पालघर. ठाण्यापासून पालघर झाला, ठाण्यापासून पालघर झाला, आणि हा पालघर जिल्हा झाल्यानंतर ठाण्यापासून पालघर हा कधी झाला? या ठाण्यापासून पालघर झाला, ओके, हा कधी झाला असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर येतं 1 ऑगस्ट 2014. 1 ऑगस्ट 2014 म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हे. आपण जे टॉपिक पाहिला, तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला विचारलं तर महाराष्ट्राची स्थापना 1960 ला झाली, तेव्हा 26 जिल्हे होते, आता किती आहे? 36, म्हणजे 10 जिल्ह्यांची वाढ झाली. म्हणजे पहिला जिल्हा कोणता, 27वा जिल्हा कोणता असं विचारलं तर रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग 27 हा कन्सिडर करा, किंवा औरंगाबादमधनं जालना 27, दोन्ही एका दिवशी झालेले, त्यामुळे हा महत्त्वाचा. त्यानंतर येतो तो म्हणजे 16 ऑगस्टला, म्हणजे उस्मानाबादमधून लातूर झाला 16 ऑगस्ट 1982 ला, तसं चंद्रपूरपासून गडचिरोली झाला हा 26 ऑगस्टला, ओके. हे क्रमाने येतात, म्हणजे सिंधुदुर्ग, जालना, त्यानंतर लातूर, गडचिरोली, इथंपर्यंत आलं. 1982 पर्यंत हे जिल्हे झाले. त्यानंतर डायरेक्ट येतो तो म्हणजे आपला मुंबई उपनगर 1990 ला झालेला. 1990 नंतर मग वाशिम येतो, ओके. अकोला वाशिम बघितलं आपण, 1 जुलै 1998 ला झालेला अकोल्यापासून वाशिम आणि धुळ्यापासून नंदुरबार 1998 मध्ये. 99 कडे जर गेलो तर 99 कडे दोन जिल्हे आणखी तुम्हाला पाहायला मिळतात, एक म्हणजे परभणीपासून हिंगोली किंवा भंडारापासून गोंदिया हे पाहायला मिळतात, आणि त्यानंतर पालघर इथला, ठाण्यापासून पालघर. तर असं महाराष्ट्रामधले जे नवीन झालेले जिल्हे आहेत ना, तर ते मॅप थ्रू तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल हे जिल्ह्यांचं स्ट्रक्चर कसं, हे जिल्हे तयार कसे झाले किंवा कामुळे झाले. तर अगोदर परीक्षेला ना अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. समजा याच्यामध्ये तुम्हाला मी असं विचारलं, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती? तर ते लक्षात ठेवायचं 307, म्हणजे 307 येतं, 307 713 चौरस किलोमीटर, एवढं किती येतं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ येतं असं जर विचारलं तर हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता प्रशासकीय विभाग तुम्हाला एक असं विचारलं, 1 मे 1960 रोजी किती प्रशासकीय विभाग होते? तर त्यावेळी 4 होते. आता किती प्रशासकीय विभाग आहेत म्हटलं तर ते येतात 6, म्हणजे प्रशासनाच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणारे असे विभाग आहेत, त्याला म्हणतो आपण प्रशासकीय विभाग. ते किती येतात? 6 विभाग येतात, ओके. तर हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात असू द्या, परीक्षेसाठी ना हा सुद्धा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी याच्यामध्ये काय करावं लागतं, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी याच्या अभ्यासामध्ये काय करावं लागतं? तर महाराष्ट्राचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ पाहिलं, 307 713. मग महाराष्ट्राचा भौगोलिक क्षेत्रफळामध्ये, म्हणजे क्षेत्रफळ जर कन्सिडर केलं, याच्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक येतो, क्षेत्रफळाच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्राचा कितवा येतो? 1 नंबरला जे राज्य येतं क्षेत्रफळामध्ये, तर ते येतं राजस्थान. किती येतं? राजस्थान. राजस्थानचं क्षेत्रफळ जर बघितलं, 342 239, लक्षात ठेवायला सोपं आहे, 342 239 चौरस किलोमीटर, म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं राज्य म्हटलं तर ते येतं राजस्थान. 2 नंबरला राज्य येतं, ते म्हणते MP येतं. MP बघितलं, 308 313 एवढंच चौरस येतं. आणि महाराष्ट्र बघितलं तर ते येतं 3 नंबरला. महाराष्ट्राचा रँक किती येतो? 3रा. ते येतं 307 713 चौरस किलोमीटर, म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक येतो? 3रा येतो. समजा मी असं म्हटलं, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती टक्के क्षेत्रफळ व्यापले? तर ते येतं 9.36%. हा पॉईंट लक्षात घ्या, देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती टक्के क्षेत्रफळ व्यापले? तर 9.36% असं व्यापले. जरी क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र 3रा असला, तरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र 2रा येतो, म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 2रा आहे. कारण 1 नंबरला UP येतं 2011 जनगणनेनुसार 19 कोटीच्या आसपास आहे, 19 कोटी, पण ह्याच्यापेक्षा जास्त आता होईल येणाऱ्या जनगणनेत. आणि महाराष्ट्र म्हटलं तर ते येतं 11 कोटी. किती येतं? 11
12 कोटी हा एक मुद्दा लक्षात असू द्या. जर आता काय म्हटलं, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने किती टक्के व्यापले, 9.36%. तसं क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये झालं, हे क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये किती टक्के व्यापले, 9.36. तसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राने किती व्यापले, ह्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विचारलं तर ते टक्के येतं 9.29%. हे दोन मुद्दे लक्षात घ्या. प्रश्न लक्षात आला, महाराष्ट्राच्या भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं 9.36% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे हा पहिला मुद्दा, आणि भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. म्हणजे 9.36 म्हटलं की क्षेत्रफळाच्या बाबतीत, 9.29 म्हटलं लोकसंख्येच्या बाबतीत. हाही मुद्दा तुम्हाला तेवढाच महत्त्वाचा आहे. मग मी आता तुम्हाला ह्या दिलेल्या जिल्ह्यामधून असं विचारलं, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता. प्रश्न काय विचारलाय, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता. ज्यावेळी तुम्हाला मी असं विचारलं जातं तेव्हा तुमचं उत्तर काय असणार आहे, तर हा जो अहमदनगर जिल्हा आहे, अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. ठीक आहे, सर्वाधिक हा अहमदनगर जिल्हा हे लक्षात घ्या. ठीक आहे, सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा. जर मी असं विचारलं महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक कमी क्षेत्रफळाचा आहे, तर तुम्हाला इथे मुंबई उपनगर जो दिसतोय हा सगळ्यात कमी क्षेत्रफळाचा आहे, हे तुम्ही तिथं उत्तर देऊ शकता. हा हे तुम्हाला लक्षात येणं सिम्पलच आहे. समजा मी तुम्हाला असं म्हटलं, अहमदनगर जिल्ह्यामध्ये विहिरींची संख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त आहे, उत्तर बरोबर की चूक, तर डेफिनेटली ते उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. कारण विहिरी जलसिंचनाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर विहिरींची संख्या ही अहमदनगरमध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळते. आता जलसिंचन स्रोतामध्ये स्रोतापैकी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त सिंचन कशामधून होतं, तर 55% जे सिंचन आहे तर ते विहिरींच्या स्वरूपात होतं, विहिरीमधून. त्यामुळं विहिरींची संख्या जी अहमदनगरला जास्त आहे तर ते विधान बरोबर आहे. ओके, अहमदनगर जिल्ह्याचं ते वैशिष्ट्यच आहे की विहिरींची संख्या, विहिरींच्या संख्येमध्ये अहमदनगर हे एक नंबरला लक्षात आलं. तर हे जे मुद्दे आहेत, थोडे थोडे जरी मुद्दे असले तरी परीक्षेसाठी तुम्हाला जास्त महत्वाचे आहेत, लक्षात येते. आता मी असं म्हटलं, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली, बरोबर. मग ही महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सोहळ्याचं उद्घाटन कोणी केलं, एमपीसीने एकदा विचारलंय. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सोहळा पार पडला, तर या सोहळ्याचं उद्घाटन कोणी केलं, तर उद्घाटन कोणी केलं असं विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे धनंजयराव गाडगीळ. तुमचं उत्तर काय असणार आहे, धनंजयराव गाडगीळ. धनंजयराव गाडगीळ म्हटल्यानंतर पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा किंवा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या योजनेला धनंजय गाडगीळ योजना असंही म्हटलं जातं. तर लगेच लक्षात ठेवायचं, चौथी पंचवार्षिक योजना म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974 यामध्ये झालेली चौथी पंचवार्षिक योजना, याचा मसुदा किंवा हा तयार करण्यामध्ये यांचं योगदान येतं, धनंजयराव गाडगीळ. ओके, हे लक्षात घ्या, चौथी पंचवार्षिक योजना. ओके, धनंजयराव गाडगीळ म्हणजे अग्रणी बँक योजना, हे तिथं तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे कारण ती तेव्हाचीच आहे, 1969 मधली. ठीक आहे, म्हणजे चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974. तर हे जो महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सोहळा होता ना, की स्थापना झालेली, तेव्हा ते त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या हस्ते पार पडलेला होता. ओके, याची घोषणा मुंबईच्या शिवाजी पार्कावरनं पंडित नेहरूंनी केलेली होती. तर हे जे मुद्दे आहेत ना, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा आपला महाराष्ट्र भूगोलाचा बेसिक सुरुवात केलेला पॉईंट होता. या सुरुवात केलेल्या पॉईंटवरनं आपण पुढचा अभ्यास करत आहोत, कारण नकाशाचा वापर करतच आपण तो शिकणार आहोत. आता मी तुम्हाला दोन गोष्टीचं कंपॅरिझन या ठिकाणी सांगणार आहे, दोन गोष्टी कोणत्या ते लक्षात घ्या. आता आपण सुरुवातीला काय म्हटलं होतं, ओके, सुरुवातीला मी काय म्हटलं होतं, महाराष्ट्राचं. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो तुम्हाला, महाराष्ट्राचे दोन मुद्दे आता लक्षात घ्या. पूर्व पश्चिम लांबीचे जे आहे ना त्याच्यावरनं, महाराष्ट्राची जर पूर्व पश्चिम विस्तार बघितला, म्हणजे या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंतचा विस्तार बघितला, तर तुम्हाला आपण काय म्हटलं होतं, 800 किलोमीटर येतो, 800 किलोमीटर. आणि हा जो उत्तर दक्षिण विस्तार येतो, उत्तर दक्षिण विस्तार येतो तो किती म्हटलं होतं मी तुम्हाला, तर तो होता 720 किलोमीटर, बरोबर, 800 आणि 720. आता भारताचा जर विचार केला, भारताचा जर विचार केला तर भारताचा पूर्व पश्चिम येतो, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती येतो, तर तो येतो पूर्व पश्चिम. ठीक आहे, पूर्व पश्चिम विस्तार येतो तर तो 2933 किलोमीटर येतो. आणि उत्तर दक्षिण जर उत्तर विस्तार बघितला तर तो येतो तुमचा 32-14 किलोमीटर. म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघितलं तर पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे,
लक्षात येते. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर हा पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे, उत्तर दक्षिण किती आहे 720 आहे. तसं भारताचं जर बघितलं तर भारताचा उत्तर दक्षिण विस्तार जास्त आहे पूर्व पश्चिमपेक्षा. तर PSI पूर्व 2012 एकदा प्रश्न विचारला होता महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा. प्रश्न काय होता, हे महाराष्ट्र आहे, ठीक आहे, हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा म्हणजे 800 किलोमीटरचा ओके दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे तर तो कमी आहे असं विचारलं होता. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं विचारले, पण भारताचा उत्तर दक्षिण विस्तार बघितला हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे. सिंपल हा एक कंपॅरिझन तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर महाराष्ट्र भूगोलातला हा एक पहिला टॉपिक झाला. याच्यानंतर आपण ही सिरीज सुरू करणार आहोत. बाकी सर्व हे बेसिक झालं, याच्यानंतर येणारे कोणत्या जिल्ह्यापासून काय, त्याचं वैशिष्ट्य काय, हे जे टॉपिक आहे तर येणाऱ्या भागामध्ये आपण हळूहळू कव्हर करणार आहोत, नद्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा, ठीक आहे. लेक्चरला जर तुम्ही अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.